जय नवनाथा 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 मच्छिंद्रनाथा गुरु गोरक्षनाथा न माझ्या कानिपनाथा बहिरी देवाला माझ्या गावच्या पांढरीच्या नाताला न माझ्या बहिरी गुरु दैवताला माझ्या अक्कलकोट स्वामी स्वामी समरस बाबांच्या फेरीला दान पोचू दे न पाची बोटाचं दिले दान कडाला पोचू दे रे माझ्या गगनगिरी बाबांना जय श्री शंकरा करतो तुझ्या डमरूची करतो गर्जना यालाच म्हणतात बहुळा शंकर जटतन भाती गंगा सागर आत्मलिंगाला ज्ञानेश्वर माऊलीला ओम चैतन्य भगवंताला माझ्या भागोदरीला माझ्या पंढरी नाथाला वासुदेवाला जनाबाईचं दान कडाला होऊदेन पाची बोटाचं दान कडाला लागू दे रे माझ्या भक्तांच्या जाग्यात ओम हरी ओम हरी ओम नारायणा भगवंताला माझ्या परमेश्वराला माझ्या नव नारायणाचं दान जय तुर तुर गौरवा विघ्नाचा करीन गारान 84 फेरा बांधून घर कुटुंबात घर प्रवेशात समाधान लागू दे चालू वर्ष सुखाचं जाऊ दे कर्तव्याला सुख शांतती मिळू दे घर कुटुंबाला यश मिळू दे भावा भावांच्या जोडीत वाडवडिलांच्या कर्तव्याला सुखाचा थारा लागू दे प्रपंचाला एक नंबर न यश मिळू दे टाकलाही पावलं मातू सवर्णाचा बसू दे भाऊ भाऊकीत कर्तव्यातून सुख समाधान मिळू दे जय नव नारायणातन नव नाथातन दान पोचू दे बहुले नाथातला फेरार घडू दे ज्या संसाराला सुख शांतती लागू दे पाल पिंगळ्याच्या जोडीत पाल पाखराच्या आरतीतून गुबार तिटवीच दान जाणून जांबीवंताचा खेळ होऊ दे ना माझ्या पंढरी नाथात सुख शांततेतला मार्ग घडू दे घरादारातनं संसारातनं प्रपंचातनं धंद्या व्यापारातनं महत्वाच्या जोडीतून शांतती लागू दे गाव नगरीची आरती चालू वर्ष सुखाचं जाऊ दे लेकरात बाळात प्रपंचात सुखाचा मार्ग घडू देन येणारा काळ मातूर निघून जाऊ दे साडेसातीचा फेरार पूर्ण हटू दे 12 राशीचं ग्रह 28 नक्षत्र 27 वर बांधून कालावतीचा प्रसंग जाणून भोलेनाथातला खेळ होऊ दे माझ्या पंढरीनाथ देवान जय शंभो शिवशंकरा गुरुदत्त माझ्या भगवंतांना अक्कलकोट स्वामीला गाणगापूरच्या दत्ताला दत्त दिगंबराला स्वामी समरथ बाबांच्या फेरीला ना माझ्या भक्तांच्या कर्तव्याला आनंदी आनंद होऊ दे आणि सुखाचा मार्ग घडू दे माझ्या भगवंतान जय यताळा सत्यगुरुला ज्ञानेश्वर माऊलीचं दान भगवंताचा खेळ शांततेचा प्रश्न हटू दे माझे शंभो शिवशंकर गुरुदेव दत्त आदेश भगवंत भगवंत माझ्या पाल गुरु माझ्या नारायणा सत्यगुरुला माझ्या समाधान आनंद घुदे भगवंतान माझ्या श्री भगवद्गीता ज्ञानेश्वर माऊलीत आनंदी आनंद घडू दे वडवळच्या नागनाथात जय माझ्या भक्तांच्या कर्तव्याला सुख लागू दे जय गुरु नारायण देवा जय शंभव नमस्ते आपण मी यूट्यूब चॅनल बाबासाहेब पडळकर महाराष्ट्रात भरपूर लोकाला अवगत झाल्या फार मोठ्या ठिकाणी म्हणजे आता जरी मोबाईलचा जमाना आला असेल तरी सुद्धा महाराष्ट्रातील लोककला जिवंत राहाव्यात असं आम्हाला वाटतं त्यात पिंगळा जोशी आले भारुडकर आले भजन आलं सोंगी भजन आलं आणखी काय काय डोंबारी डोंबारी आणि नंदीवाला नंदीवाले आले तुम्हाला सांगतो सापगारुडी सापगारुडी ह्या असे महाराष्ट्रातील लोककला भरपूर होत्या आणि त्याच्यातील आता ते मुलं कर्ण झालेत काय वयस्कर आता आमच्याजवळ आता पिंगळा जोशी आलेत तर ते 4:45 यायचे ते आता माझ्यामध्ये 8 ते 9 दरम्यान ते आता आलेत म्हणजे का पहिले 4:45 पिंगळा जोशी ते डमरू वाजवत येत होते आपल्या भागात येत होते पण आता ते लोप पावत चालली कला कारण 4:45 उठायचं आता होईना झालं म्हणजे उठणार लोक आता सध्या
आणि त्यामुळे काय झालंय, त्यांची एक खंत किंवा त्यांनी आता काय काय करतात किंवा कला त्यांच्याकडून आपण जाणून घेतोय. हां, आपण आता सुरेश बाबू भोसले राहणार नरळ, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर येथील पिंगळा जोशी. हे वंश परंपरा चालत आलेली कला फार वाढ वाढल्यापासून आज्यापंज्यापासून आहे, आज्यापंज्यापासून चालत आलेली कला, त्यांच्याकडून आता उगत आपण थोडं जाणून घेऊया. फार पूर्वीपासून आमचा पिंगळ्याचा धर्म आलेला आहे, ते धर्म आम्ही करतोच. कारण आता जी मुलं आमची आता करत नाहीत, आता जी मुलं पाणी मागायला लागतात, आता जी मुलं शिकलेले आहेत आम्ही करतो आहे म्हणून मुलं करत नाहीत, हाही रोटीप्रमाण पूर्वीपासून आलेला आहे. ते धर्म आम्ही टेकवत चाललो आहे. पहाटे 4 वाजल्यापासून आम्ही फिरवत होतो, ते आता पहाटे कोण आता उठत नाहीत लोक, आणि कोण किंमत बी देत नाहीत. तर तसा आता दिवसा बरी दारात यायचं, कोणी दान देतं आहे ते घ्यायचं आणि जायचं, ही कडकपासून आलेला आहे. आणि कोणाला विचारायचं असेल प्रश्न, ते आम्ही पंचांगशास्त्र नियमातनं ती सांगत असतो, भाडळीवरनं सांगत असतो, पण शनिगुरूतनं बघत असतो, शनिगुरू लोकांना सांगत असतो, काही ते प्रश्न ती देतात आणि ते आम्ही गप घेऊन जातो. कुणाला आम्ही दाणगावा करत नाही आणि कुणाला द्या म्हणत नाही, ह्या नियम आमचा नियम आम्ही सोडत नाही, नियमाप्रमाणे आम्ही चालत असतो. आणि करल ती गोष्टीत दान देईल तीच आम्ही घेतून रस्त्याला लागतो. कुणाला येळं वाकडं कुणाला आम्ही बोलत नाही करत नाही. हाही कडपासून पूर्वीचा नियम आज्या पंजापासून वाढ वाढल्यापासून आलेला आहे, हे नियम आम्ही चुकवलेला नाही आणि ह्या नियमाप्रमाणेच आम्ही चालणार. पाल काय बोलतो, पिंगळं काय बोलतो, गुबाड काय बोलतो, तेटवी काय बोलतो, ह्या तारंगण्यावरून आम्ही पहाट पहिले पूर्वीचं फिरवत होतो आणि आताही नियम आम्ही पूर्वीचा सोडला आहे. पहाट फिरायचा 6 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत फिरतो आणि बंद करतो आम्ही. याच्या पुढं आम्ही काही जात नाही आणि याच्या पुढं मी आम्ही काही कोणाला बोलत बी नाही. पण 72 चा दुष्काळ पडला हो, त्यावेळेला जास्त आपल्या भागात लाईटी वगैरेची सोय नव्हती. त्यावेळेला गाव प्रत्येक खेडेगावामध्ये कंदील कट्टा असायचा, कंदील तिथं कंदील लावायचं हो, आणि त्या ठिकाणी बैठक वगैरे चालायची हो, आणि त्यावेळेला तुमचं आगमन त्या पाठे पाठे 4 लावायचं. तो काळ आणि आताचा काळ काय फरक जरा सांगता का? ना, लय बदल पडलाय, लय बदल पडत चाललाय. पूर्वीचं कसं होतं ना आताचं कसं होतं, आता लोक मानत नाही हो, आणि आता जो लोक किंमत देत नाही, दारापुढवी सुद्धा गेले किंमत देत नाहीत. पूर्वीचं कसं होतं, डुमरू वाजवलं तर रस्त्यावर येऊन देत होते, रस्त्यावर करत होते. तर पहाटे 4 वाजता 3 वाजता हातात खंदील आमच्या असायचा, हातात डुमरू असायचं, गल्लीतनं आम्ही फिरणार, कुणी दान देईल ते घ्यायचं आणि बंद करायचं. कुणाला येडं वाकडं बोलत नव्हतो. कारण आता जर तुम्ही कितीही फिरा, पहाटे 3 वाजता फिरा 4 वाजता फिरा, माणूस किंमत देत नाही ना. आता लोक माणसं उठत बी नाहीत पहाटं, आणि दारं उघडून देत बी नाहीत दान. असाही खेळ आहे आणि ही करल त्या हा मागतपणा. पूर्वी तर लोक मानत होती तसे आता लोक मानत नाहीत, आणि आता ही लोक झाली सुशिक्षित, मुलं बी झाली सुशिक्षित. आता कोण लोक आमच्यातला फिरत नाही करत नाही, जे वयस्कर आहे तेवढाच फिरतो. आणि ते नवीन जवान मुलं आहेत, ती शाळा आणि घर बल असं भिक्षासुद्धा मागत नाही ती जवान पोरं आताची. हाही आपल्या हे कर्तव्याला पूर्वीचा धर्म आला आहे, हे धर्म बुडवायचा नाही म्हणून आम्ही भिक्षाही मागतो, आणि कुणी देतंय ते घ्यायचं रस्त्याला लागायचं. असाही पूर्वीपासून नेम आलेला आहे, ती पूर्वीची चाल आम्ही बुडवलेली नाही, पूर्वीच्या चालप्रमाणेच आम्ही चालणार. आणि काही देतंय ते घ्यायचं जायचं रस्त्यान. बर, पिंगळा याचा अर्थ काय? पिंगळा म्हणजे काय भानगड आहे? हे पूर्वीचा पिंगळा जोशी म्हणतात त्याला. पहाल काय बोलतो, पिंगळं काय बोलतो, घुबाड काय बोलतो, तेटबी काय बोलतो. पूर्वीची ही लोक शास्त्र नियमातनं सदैव भाडळीवरनं नवनाथाच्या ग्रंथावरनं ही याचा अभ्यास होता पहिला, त्या अभ्यासवरनं ही लोक फिरवत होती. तिच्याखाली आम्ही पिंगळा जोशी म्हणून नाव पडले आमचं.